या 5+3 8 वर्षाचा जो कालावधी गेला त्याच्यामध्ये माननीय मोदीजींनी ज्या प्रकाराने समाजाच्या विविध क्षेत्राचा कुठलंच क्षेत्र सोडलं नाही, विज्ञान नाही सोडलं आणि गरीब माणूस पण नाही सोडला, कुठलंच क्षेत्र सोडलं नाही, त्या प्रत्येक क्षेत्राचा अस्मितेचे विषय नाही सोडले, स्वाभिमानाचे विषय नाही सोडले, एकेका क्षेत्राला नीट त्यांच्या मनामध्ये जे चित्र आहे की हे काय व्हायला पाहिजे, गरीब कल्याण काय व्हायला पाहिजे, देशाच्या सीमा सुरक्षित काय व्हायला पाहिजे, देशातल्या वेगवेगळ्या थोर पुरुषांच्या अस्मिता, थोर पुरुषांबद्दलच्या अस्मिता अभिमान काय व्हायला पाहिजे, त्या सगळ्या विषयात त्यांची जी व्हिजन आहे त्याप्रमाणे त्यांनी 8 वर्ष काम केलं. मेजर त्यातला पार्ट जे ते मिशन म्हणून जगतायत तो गरीब कल्याण हा विषय आहे, ज्यात प्रचंड गरिबीमध्ये आयुष्य काढल्यामुळे किंवा प्रचंड गरिबीतून हळूहळू मोठं झाल्यामुळे गरिबांच्या समस्या त्यांना माहिती आहेत. असं नाही आहे की ते एका राजवाड्यात जन्माला आले आणि त्यामुळे आपल्या आईला स्वयंपाक करताना चुलीचा त्रास होतो, तर ह्या देशातल्या सर्वसामान्य महिलेची चूल ही गॅसने रिप्लेस झाली पाहिजे म्हणून 9 कोटी म्हणजे एखादा प्रातिनिधिक कार्यक्रम काही लाख असं नाही, 9 कोटी गॅस कनेक्शन अशी वेगवेगळ्या विषयांची मोठी यादी आहे. मग 2 कोटी वीज जोडण्या असतील, 2-3 कोटी घरं असतील, हां 6 लाख गावांना हळदणारी मुक्त करणं असेल, असा एक 42 कोटी लोकांची बँकेत अकाउंट नव्हती त्यांची जनधन अकाउंट्स ओपन करणं असेल, अशी एक मोठी यादी ही त्यांची गरीब कल्याण ह्या विषयामधली आहे. बरोबरीने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप विषय ह्या देशाच्या स्वाभिमानाचे, रामजन्मभूमीसारखे, एकात्मतेचे 370 कलम रद्द करण्यासारखे खूप विषय पेंडिंग होते. रामजन्मभूमीचा लढा तर 500 वर्ष चालला, अलीकडच्या काळात तो जवळजवळ 60-65 पासून सुरू झालेला 60-70 वर्ष चालला, अतिशय लिलया सगळे प्रश्न त्याने संपवले.